बघा मागच्या लेक्चरला आपण कोणतं बनवलं होतं की लेजरची एंट्री केली होती, बरोबर ना? बॅलन्स शीट मध्ये लेजरची एंट्री केली होती. आता स्टॉकची एंट्री करायची आहे. आपली जी असाइनमेंट आहे त्या असाइनमेंट मध्ये स्टॉकची एंट्री करायची आहे. मग स्टॉक बनवण्यासाठी काय करणार? प्रथम मी जे नोट्स आहेत त्या नोट्स तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये. जसे दिलेत ना तसेच नोट्स व्यवस्थित लिहून घ्या. जरा पूर्ण इथपासून ते इथपर्यंत लिहून घ्या. समजते? बरं ना. प्रथम या नोट्स लिहून घेतल्या आणि नोट्स लिहून घेतल्यानंतर कोणती एंट्री लिहून घ्यायची आहे? तर हा स्टॉक लिहून घ्यायचा आहे. दाखवतो हा स्टॉक. कळालं? तर हा स्टॉकची जी एंट्री आहे, स्टॉक स्टेटमेंट ऑफ प्रसाद हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च आहे ना, ही पूर्ण एंट्री इथपासून ते इथपर्यंत लिहून घ्या व्यवस्थित. आणि शेवटची लाईन काय दिली? ऑल द CPU फ्रॉम अंधेरी अँड ऑल मॉनिटर्स फ्रॉम मलाड गोडाऊन. हे पण व्यवस्थित लिहून घ्या एवढं. झाले एंट्री लेवन, बरोबर आहे? आता आपण स्टॉकची एंट्री पाहतोय की स्टॉकमध्ये ॲक्च्युली काय असणार. तर स्टॉकमध्ये काय असणार? पहिलं ग्रुप दिले. स्टॉक म्हणजे आपलं काय झालं? प्रॉडक्ट. तर प्रॉडक्ट म्हणजे आपले पहिले काय दिले? ग्रुप दिले. जसे आपण TV असतो, समजते ना? समजा इथून एक्झाम्पल लिहिलं एक TV. मग TV आपला ग्रुप झाला. काय घेतो एक्झाम्पल? TV काय झाला? आपला ग्रुप झाला. मग TV चे अलग अलग कंपनी असतात, सोनी, LG, बरोबर ना, व्हिडिओकॉन, असे अलग अलग कंपनी झाले. त्याला बोलतो आपण कॅटेगरीज. त्यांना काय बोलतो आपण? कॅटेगरी. म्हणजे अलग अलग कंपनीला काय बोलू शकतो? आपण कॅटेगरी बोलू शकतो. समजतंय एवढं? नंतर ती समजा सोनी कंपनी घेतली आपण, समजतं ना? ग्रुप घेतला TV, त्याची कंपनी घेतली सोनी. आता सोनी जी TV आहे, म्हणजे सोनी कंपनी आहे, ते कोणते कोणते प्रॉडक्ट बनवते? त्याला ॲक्च्युली स्टॉक आयटम बोलतो. आपण बोलतो ना 15 इंच TV, 21 इंच, बरोबर? असे अलग अलग असणार, त्याला काय बोलणार आपण? स्टॉक आयटम. समजतंय? मेन ग्रुप म्हणजे तो प्रॉडक्टचा मेन हेड बोलतो ना आपण, की कोणता ग्रुप आहे त्याचा. तर आपल्याकडे जे दोन ग्रुप आहेत, कोणते कोणते ग्रुप आहेत? CPU आणखीन मॉनिटर. CPU म्हणजे काय? तर कॉम्प्युटर्समधला एक पार्ट झाला. CPU म्हणजे काय बोलू शकतो आपण? कॉम्प्युटर्समधला एखादा पार्ट्स, बरोबर आहे? आणखीन मॉनिटर म्हणजे आपली समोर दिसणारी आपल्याला स्क्रीन, बरोबर ना? जसे TV ची स्क्रीन असते तसे काय झाले? आपल्या कॉम्प्युटरची स्क्रीन आहे, त्याला बोलतो आपण मॉनिटर. हॅलो. मग आता हे जे CPU आहेत, समजतं ना? समजा आपण CPU चा डायग्राम बघायचा असेल तर इथून डायग्राम पण पाहू शकतो. बघा, दाखवतो अलग अलग पार्ट्स असणार CPU चे. समजा हा एक CPU झाला, असे अलग अलग कंपनीचे प्रॉडक्ट्स आहेत. हा CPU दाखवलाय ना, आणखी हा काय दाखवला आपल्याला? मॉनिटर. असे मॉनिटर पण अलग अलग असू शकतात, बरोबर आहे? CPU बघा, हा एक CPU दिला आहे, हा एक CPU आहे, बरोबर ना? अलग अलग CPU आहेत. मग तीच आपण इथे एंट्री करतोय. तर मेन ग्रुप कोणता दिला? आपला CPU आणखीन मॉनिटर. नंतर पुढे काय दिले? तर CPU चे दोन कंपनी दिल्यात. कोणते कोणते? SCL आणखीन IBM. कोणती दोन कंपनी दिले? SCL आणखीन IBM. तसेच मॉनिटरचे दोन कंपनी कोणते दिले आहेत? ViewSonic आणखीन मायक्रोटेक. हॅलो. आता पुढे काय दिलं आहे? SCL नावाची जी कंपनी आहे ती दोन प्रकारचे स्टॉक बनवते. कोणता कोणता? 486 आणखीन 386. कोणता स्टॉक बनवत आहेत? 486 आणखीन 386. पुढे काय दिलं आहे? त्यांची प्राईस दिले की हे लास्ट इयरची आपण स्टॉकची एंट्री करतोय ना, की लास्ट इयरला कोणत्या प्राईजनी परचेस केलं होतं. सपोज काय दिले प्राईस त्याची? 7000. कोणती प्राईस दाखवते आपण लास्ट इयरची? 7000. क्वांटिटी याचा अर्थ काय? की सध्या आपल्याकडे ते 486 किती बॅलन्स आहेत, तर किती क्वांटिटी बॅलन्स आहे? त्याची 6 क्वांटिटी बॅलन्स आहे. समजतंय? प्राईस दिलंय, बरोबर ना? तसंच आपण एक्झाम्पल घेतलं, समजा 15 इंच कलर मॉनिटर. आता मॉनिटर बोलल्यावर त्यांचा ग्रुप कोणता येणार? मॉनिटर. पण त्याची कॅटेगरी कोणती येणार? ViewSonic. प्राईस, बरोबर ना? प्राईस किती त्याची? 5000. क्वांटिटी किती दिले? 5. समजतंय? आणखीन गोडाऊन कोणतं येणार? तर मलाड गोडाऊन येणार. गोडाऊन कोणतं येणार? मलाड. कारण का मॉनिटर आहे ना, जर का CPU असेल, म्हणजे वरचे 4 प्रॉडक्ट दिलेत बघा, CPU असेल तर गोडाऊन कोणतं दिलं आहे? अंधेरी. आणखीन मॉनिटर असेल तर गोडाऊन कोणतं दिलं आहे? मलाड. समजतंय दोघांमधला फरक? मग आपल्याला काय करावं लागणार? प्रथम दोन ग्रुप बनवून घ्यायचे आहेत. कोणते कोणते? ग्रुपचं नाव लिहायचं CPU. दुसरा कोणता ग्रुप बनवायचा आहे?
मॉनिटर फक्त नाव लिहायचं, कोणताही बदल करायचा नाही. सीपीयू लिहून झालं की सेव्ह करायचं आहे, तसंच मॉनिटर लिहून झालं की सेव्ह करायचं आहे. नंतर कोणतं बनवणार, कॅटेगरी बनवणार. चार कॅटेगरीचे नाव लिहायचे आहेत, SCL, IBM, व्ह्यूसॉनिक आणखी मायक्रोडेक. फक्त नाव लिहून सेव्ह करायचं आहे, समजतंय. नंतर स्टॉक आयटम सर्वात शेवटी बनवायचं आहे. एक इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा, स्टॉक आयटम सर्वात काय करायचं आहे, शेवटी तयार करायचं आहे, एंडिंगला तयार करायचं आहे. त्याच्या आधी तयार करायला कायला तयार करणार ना आपल्याला, की गोडाऊन. कोणते गोडाऊन बनवणार, अंधेरी आणखीन मलाड, बरोबर आहे. दोन गोडाऊन बनवणार, अंधेरी आणखीन मलाड. अजून आणखीन काय आपल्याला काय बनवायचं आहे, तर युनिट. आता आपल्याकडे जे CPU आहेत, मॉनिटर आहेत, ते आपण कशामध्ये काउंट करणार, तर युनिट्स ऑफ मेजरमध्ये काउंट करणार. कशामध्ये काउंट करणार, युनिट्स बोलतो ना त्याला, की हे कशामध्ये मोजणार. जसं आपला TV विकायचा आहे किंवा TV खरेदी करायचा आहे, तर आपण TV कसा खरेदी करतो, एक नंबर बोलतो, बरोबर ना. दोन क्वांटिटी घेतले, नंबर, क्वांटिटी किंवा पीस बोलतो. असं बोलतो का की 1 किलो TV घेतला, नाही बोलत. मग ते जे युनिट्स असतं त्याला बोलतो आपण युनिट्स ऑफ मेजर, बरोबर आहे. मग आपल्याला हे चार क्वांटिटी बनवावं लागणार. प्रथम ग्रुप, कॅटेगरी, गोडाऊन, आणखीन आपण जे लिहून घेतलं ना मगाशी नोट्समध्ये, ते युनिट्स ऑफ मेजर बनवावं लागणार नंबर म्हणून. आणि सर्वात शेवटी कोणती एंट्री करायची आहे, स्टॉक आयटम. ज्यावेळी स्टॉक आयटमची एंट्री करणार, त्यावेळी त्याची प्राईस विचारणार, क्वांटिटी विचारणार, कोणता ग्रुप आहे, कोणती कॅटेगरी आहे, समजतंय. मग ज्यावेळी स्टॉक आयटमची एंट्री करायला जाणार, त्यावेळी आपण प्रत्येक वेळी बघत जाणार की त्याचा ग्रुप कोणता आहे, कॅटेगरी काय. बाकी सर्व एंट्रीला काय करायचं, फक्त आपल्याला नाव लिहून सेव्ह करायचं आहे. काय करायचं, आपल्याला फक्त नाव लिहून त्याच्यामध्ये सेव्ह करत जायचं आहे एक एक एंट्री, समजतंय. समजेल एवढं. मग प्रथम काय करायचं, आपण हे जे लिहून दिलं आहे, बरोबर आहे ना, आपल्याला एक एक ग्रुप बनवायचा आहे. स्टॉक स्टेटमेंटची जी एंट्री करायची आहे, मग ती एंट्री करण्यासाठी प्रथम कुठे जाणार आपण, F11 जायचं, आणखीन F2 म्हणजे इन्व्हेंटरी फीचरमध्ये जायचं आहे, बरोबर आहे. मग का तिथे जायचं आहे बघा जरा. आपण काय करू शकतो की जी मागची कंपनी आहे ती ओपन करा, किंवा नवीन कंपनी बनवून पुन्हा बॅलन्स शीटची एंट्री करून नंतर स्टॉकची एंट्री करा, बरोबर आहे ना. नवीन कंपनी क्रिएट करून बॅलन्स शीट आणि स्टॉक दोन्ही एंट्री करायचे आहे. मग आता आपण स्टॉकची एंट्री करण्यासाठी कुठे जातो आहे, इन्व्हेंटरी इन्फोमध्ये जाणार. कुठे जाणार, इन्व्हेंटरी इन्फो. हॅलो, पण इन्व्हेंटरीमध्ये आल्यावर बघा काय दिलं आहे, इथे ग्रुप दिला आहे, स्टॉक आयटम दिला, युनिट्स ऑफ मेजर दिला आहे, बरोबर आहे. पण कॅटेगरी लिहायला जागा आहे का, इथे गोडाऊन लिहायला जागा आहे का, नाही आहे, समजतंय. एस्केप करून बाहेर आलो. कुठे जाणार आहे आपण स्टॉकची एंट्री करण्यासाठी, इन्व्हेंटरी इन्फो. हॅलो, बघा इथे काय दिलं, स्टॉक आयटममध्ये जाणार आहे. पण स्टॉक आयटममध्ये, सॉरी, इथे दाखवतोय ग्रुप, कॅटेगरी काय दाखवतोय का, नाही दाखवत आहे. मग ते प्रथम आपल्याला ऑन करावं लागणार. ग्रुप नाही आहे, कॅटेगरी नाही आहे, म्हणून आपण डायरेक्टली इथे इन्व्हेंटरीमध्ये जायचं नाही. कसं जाणार मग, प्रथम ऑन करणार. कसं ऑन करणार आहे, तर कीबोर्डवरचं F11 बटन दाबायचं आहे, आणि नंतर F2 बटन दाबून इन्व्हेंटरी फीचरमध्ये जायचं आहे. हॅलो, मग प्रथम हे बटन दाबायचं आहे, F11, आणि नंतर कुठे जायचं आहे, इन्व्हेंटरी फीचर. हॅलो, दाखवतो त्याच्या शॉर्टकट की जा, F2 बटन. आता ह्याच्यामध्ये कोणते ऑप्शन ऑन करायचे, दोन, हे दोन ऑप्शन ऑन करायचं. पहिला कोणता दिला आहे, मेंटेन मल्टिपल गोडाऊन आणि मेंटेन स्टॉक कॅटेगरी, या दोघांना येस करून फक्त सेव्ह करायचं आहे. हॅलो, मग कुठे जाणार, इथे बघा दिलं आहे, मेंटेन मल्टिपल गोडाऊनला येस करायचं आहे, आणखी मेंटेन स्टॉक कॅटेगरी, या दोघांना येस करून इंटर करून सेव्ह करायचं, नंतर फक्त इंटर करायचं आहे. बघा आला ॲक्सेप्ट, इंटर केलं, आता पुन्हा एस्केप करून बाहेर आलो. हॅलो, पुन्हा एंट्री करण्यासाठी कुठे यायचं, आपण इन्व्हेंटरी इन्फो. हॅलो, बघा जरा दाखवतोय, कॅटेगरी, गोडाऊन झाले दोन्ही ऑन, कॅटेगरी आणि गोडाऊन. आता एक एक एंट्री करायची, सर्वात शेवटी कोणती एंट्री करायची बोललो आपण, स्टॉक आयटम. सर्वात शेवटला कोणती एंट्री करायची आहे, स्टॉक आयटम, बरोबर आहे. मग स्टॉक आयटमच्या एंट्रीमध्ये गेल्यावर आपल्याला जरा विचार करावा लागणार की त्यांचा ग्रुप कोणता आहे, कॅटेगरी काय आहे. बाकी सर्व फक्त बघून एंट्री करत जायचे, बरोबर आहे. मग प्रथम आपण कोणती एंट्री करून घेऊ, की ही युनिट्स ऑफ मेजरची एंट्री करून घेऊ. कोणती एंट्री करून घेऊ, युनिट्स ऑफ मेजर, बरोबर आहे. युनिट्स ऑफ मेजरमध्ये पहिलं काय दिलं, सिम्बॉल दिलं आहे. सिम्बॉल म्हणजे शॉर्ट फॉर्म काय आहे,
तर शॉर्ट फॉर्म आपण काय लिहितो एनओएस बरोबर ना, सिंगल शॉर्ट फॉर्म काय लिहितो आपण नंबर साठी एनओएस आणि फॉर्मल नेम म्हणजे त्याचं पूर्ण नाव, पूर्ण नाव काय देणार आपण नंबर लिहिणार आहे, पूर्ण नाव काय देणार नंबर, आणि पुढे काय दिलंय नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस, याचा अर्थ काय की आपण पॉइंटमध्ये विकू शकतो का, आपल्याला समजा टी व्ही विकायचा झाला किंवा मॉनिटर विकायचा झाला, आपण असं बोलू शकतो का की 1.3 मॉनिटर घ्या किंवा 1.5, नाही बोलू शकत ना, म्हणून डेसिमल प्लेसेस काय येणार तिथे 0 येणार, समजतंय? मग प्रथम आपण हे युनिट्स ऑफ मेजर बनवून घेऊ, बरोबर ना, जो स्टॉक आहे ना आपला सीपीयू मॉनिटर ग्रुप बनवायच्या आधी आपण काय करू ते पहिला युनिट्स ऑफ मेजर तयार करून घेऊ, मग कसं करणार आहे, एस्केप करून बाहेर आलो, पुढे जाऊ दे आपण हमेशा इन्व्हेंटरी इनपुट, प्रत्येक वेळी बाहेर काय यायचं आहे की समजा तुम्ही जर का चुकलात कुठे जायचं माहिती नसेल तर आपण गेटवे ऑफ डायरीमधून जाऊ शकतो, इन्व्हेंटरी इन्फो बरं आहे, सर्वात प्रथम काय बनवून घेतलं युनिट्स ऑफ मेजर आणि बघून बनवायचं आहे ते काय करतोय आपण क्रिएट, सिम्बॉलमध्ये काय दिलं एनओएस शॉर्ट फॉर्म लिहितो ना, फॉर्मल नेम म्हणजे पूर्ण नाव काय लिहिणार आहे नंबर, आणि डेसिमल प्लेसेस काय घ्यायचं आहे 0 घ्यायचं आहे, हे एकदा तयार करायचं आहे, झालं तयार, एस्केप करून बाहेर आलो आपण, हॅलो, आता नंतर पुन्हा कुठे जायचं आहे, हे बनवून झालं एक एक ग्रुप बनवायचे आहेत, कोणते बनवून आपण प्रथम ग्रुप बनवतोय नंतर कॅटेगरी, मग ग्रुप 2 बनवायचे आहेत ना, कुठून जाणार इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक ग्रुप आणखीन क्रिएट, फक्त नाव लिहायचं आहे, काय नाव लिहिणार सीपीयू, बाकी कोणताही बदल करायचा नाही, विचारतोय सेव्ह करायचं आहे का, येस, दुसरं कोणतं बनवणार आहे मॉनिटर, एंटर करून सेव्ह करा, आलं एवढा बनवले दोन्ही ग्रुप, दोन ग्रुप झाल्यावर डायरेक्टली एंट्री करायची नाही, प्रथम एस्केप करून बाहेर या, पूर्ण गेटवे ऑफ डायरीपर्यंत यायचं आहे पहिल्या वेळी, हॅलो, ग्रुप केल्यानंतर कुठे जाणार आहे आपण या चार कॅटेगरी तयार करायच्या आहेत SCL, IBM, व्ह्यूसॉनिक आणखीन मायक्रोटेक, फक्त नाव लिहायचे आहेत, कुठे जाणार आहे इन्व्हेंटरी इन्फो स्टॉक कॅटेगरीज क्रिएट, पहिल्या कॅटेगरीचं नाव काय आहे HCL, दाखवते फक्त नाव लिहून सेव्ह करायचं आहे, नंतर IBM, नंतर काय दिलं आहे व्ह्यूसॉनिक, आणखीन काय दिलं आहे मायक्रोटेक, बरोबर आहे, काय नाव दिलं आहे व्ह्यूसॉनिक आणखी मायक्रोटेक, समजतं एवढं, एंटर करून सेव्ह करा, झाली चारही एंट्री, इथून बघा इथून कोणताही ग्रुप घ्यायचा नाही कोणाच्या खाली, एंटर करून सेव्ह करायचं, फक्त नाव लिहिलं आपण, पुन्हा एस्केप करून बाहेर आलो, आता पुढची एंट्री कोणती राहिली तर गोडाऊन बनवायचं आपल्याला अंधेरी आणखीन मालाड, मग गोडाऊन बनवण्यासाठी कुठे जाणार पुन्हा इन्व्हेंटरी इन्फो गोडाऊन आणि क्रिएट, पहिलं गोडाऊन कोणतं बनवणार अंधेरी, फक्त नाव लिहून सेव्ह करायचं आहे, आणि दुसरं कोणतं बनवणार मालाड, झालं, आता एस्केप करून बाहेर यायचं आहे, आता सर्वात शेवटी काय बनवायचं आपल्याला स्टॉक आयटम, सर्वात शेवटी काय बनवायचं आहे स्टॉक आयटम, समजतं आहे, मग स्टॉक आयटममध्ये गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक वेळी सिलेक्ट करावं लागणार की त्यांचा ग्रुप काय आहे कॅटेगरी काही आहे, बरोबर ना, मग अशी स्टॉक आयटमची एक एक एंट्री करत जायचं आहे, पण ज्यावेळी स्टॉक आयटमची एंट्री करणार त्यावेळी आपण त्याचा प्रॉपर ग्रुप सिलेक्ट करायचा आहे की ग्रुप कोणता आहे कॅटेगरी कोणता आहे गोडाऊन कोणता आहे, बरोबर आहे, मग प्रथम आपण घेतोय 486, हॅलो, मग एस्केप करून बाहेर आलो, एंट्री करण्यासाठी कुठे जाणार 486, नंतर कुठे यायचं आहे स्टॉक आयटम आणखी क्रिएट, आता नेममध्ये काय लिहिणार आपण इथून लिहायचं 486, एंटर करून सेव्ह करायचं आहे, आलं, त्यांचा ग्रुप विचारतो काय घेणार ग्रुप आपण सीपीयू आहे की मॉनिटर आहे तो बघायचं नोटबुकमध्ये, सीपीयू दिला आहे, पुढे कॅटेगरी, कॅटेगरी काय घेणार आपण HCL, बरोबर आहे, युनिट काय घेणार आहे आपण इथून नंबर घेणार, युनिट्स काय घेणार आहे नंबर, रेट वगैरे काहीच एंट्री करायची नाही, डायरेक्टली कुठे यायचं आहे क्वांटिटीवरती यायचं आहे, क्वांटिटी किती घेतो आहे 6, बरं ना, क्वांटिटी किती घेणार आहे 6, गोडाऊन कोणतं घेणार आहे सीपीयू आहे, सीपीयू आहे म्हणजे 4 आहेत ना ते वरचे, मग सीपीयूसाठी गोडाऊन कोणतं घेणार अंधेरी, क्वांटिटी किती घेतो आहे 6,
रेट किती घेतो आहे 7000, नंतर इंटर करून सेव्ह करायचं आहे. हॅलो नंबर पर नंबर टोटल अमाऊंट दाखवते 42000, इंटर करून सेव्ह करा. समजलं एवढं? आता एस्केप करून बाहेर आलो. हॅलो झाली एक एंट्री. तशी आपण आता बाकीचे सर्व एंट्री करायचे आहेत. दाखवतो ना 386 बरोबर आहे, त्याची प्राईस किती आहे 5000. ग्रुप सी पी यू आणि कॅटेगरी काय येणार आहे SCL. अशी एक एक एंट्री करत जायचे, समजतंय? अशी एक एक एंट्री करत जायचे. आता 386 बनवायचं आपल्याला. मग कुठे जाणार? इन्व्हेंटरी इन्फो, स्टॉक आयटम आणि क्रिएट. बरोबर आहे. काय नाव देणार? 386. याचा ग्रुप सिलेक्ट करायचा आहे सी पी यू. कॅटेगरी काय घेणार? SCL. युनिट्स नंबर घ्यायचा आहे. क्वांटिटी किती दिली त्याची? 386 ची क्वांटिटी किती दिली? 4. गोडावर अंधेरी देणार ना. आणि रेट किती दिला आहे? 5000. इंटर करून सेव्ह करायचं आहे. झालं. दुसरं नाव काय बनवायचं आहे? पेंटीएम 1. त्याचा ग्रुप आहे सी पी यू, पण कॅटेगरी काय दिले? IBM. युनिट्स नंबर घ्यायचा आहे. क्वांटिटी किती दिली त्याची? 4. बरोबर ना. गोडावर अंधेरी येणार. रेट किती दिला आहे? 10000. बरं, एंटर केलं. दुसरा कोणता लेजर बनवायचा आहे? पेंटीएम 2. त्याचा ग्रुप घेणार सी पी यू, कॅटेगरी IBM. युनिट्स नंबर, क्वांटिटी किती दिले? 4. रेट गोडाऊन घेणार अंधेरी. रेट किती दिलं आहे? 12000. झालं. अशीच मॉनिटरची एंट्री करायची आहे. मॉनिटरमध्ये पहिला कोणता दिला आहे? 15 इंच कलर मॉनिटर. पहिला कोणता दिला आहे? 15 इंच कलर मॉनिटर है ना. त्यांचं गोडाऊन कोणतं येणार? मलाड येणार. मग कुठे जाणार बघा? इथून जायचं टॅलीमध्येच. काय नाव लिहिणार? 15 इंच. कोणतं दिलं? 15 इंच कलर मॉनिटर. त्याचा ग्रुप कोणता घेणार? आता आपण मॉनिटर घ्यायचा. इथून कॅटेगरी काय घ्यायची आहे? व्यूसॉनिक. युनिट्स नंबर घ्यायचा आहे. क्वांटिटी किती दिले? 5. रेट गोडाऊन घ्यायचा इथून मलाड. रेट किती दिलाय? 5000. हॅलो कोणतं नाही, मल्टिप्लाय होऊन येणार. दुसरं कोणतं येणार? 21 इंच कलर मॉनिटर. त्याचा ग्रुप काय घ्यायचा? तोच घ्यायचा मॉनिटर. कॅटेगरी काय घेणार आहे? व्यूसॉनिक. युनिट्स नम है ना. क्वांटिटी किती दिले? 6. गोडाऊन घ्यायचा मालाड. आणि रेट किती घ्यायचा? 5500. झालं. पुढचं कोणतं दिलं आहे? 15 इंच. कोणता घेणार आहे? मोनोक्रॉम. मोनोक्रॉम मॉनिटर. त्याचा ग्रुप काय घ्यायचा आहे? मॉनिटर. पण त्याची कॅटेगरी काय घ्यायची आता? मायक्रोटेक. बरं ना. क्वांटिटी किती दिले? 4. गोडाऊन घ्यायचं आहे मलाड. आणि रेट किती दिलं आहे? 3000. हॅलो. तसंच कोणता घेणार आहे? 21 इंच मोनोक्रॉम मॉनिटर. हॅलो इथून एंटर करायचं आहे. ग्रुप कोणता घेणार आहे? मॉनिटर. कॅटेगरी काय दिलं आहे? मायक्रोटेक. युनिट्स नंबर घ्यायचा आहे. युनिट्स कंपल्सरी घ्यायचा. जर का युनिट समजा नाही घेतला आपण, तर डायरेक्टली तो इथून व्हॅल्यूवरती येणार. क्वांटिटी विचारतोय का? असं जर आता बॅकस्पेस करायचं आहे. युनिट्स घ्यायचं आहे पहिलं, आणि नंतर क्वांटिटी घ्यायचं आहे. किती क्वांटिटी दिले? 4. गोडाऊन घेणार आहे मलाड. आणि रेट किती दिले? 3500. समजलं? झालं आपला सर्व स्टॉक तयार. आता स्टॉक क्रिएट झाल्यानंतर कुठे यायचं आहे आपण? तो स्टॉक पाहायचा आहे. बरोबर ना. एस्केप करून बाहेर यायचं आहे. बघा इथे काय लिहून दिलं स्टॉक पाहण्यासाठी. बघा पण नोट्समध्ये दिलं ना, टू सी द स्टॉक. कुठे यायचं आहे? गेटवे ऑफ तयारीमध्ये कुठे यायचं आहे? स्टॉक समरी. आणि डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करायचं आहे? अल्ट F1. हॅलो इथे यायचं आहे. गेटवे ऑफ तयारीमध्ये कुठे यायचं आहे? स्टॉक समरी. हॅलो दाखवतो. 2,34,000 स्टॉक आहे ना. डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करणार आहे? अल्ट F1. बरं, इथून आपण मॉनिटर वगैरे बघू शकतो आपल्या असाइनमेंटप्रमाणे आहेत का.
बरं इथून काउंट करू बघू शकतो कोणते किती ग्रुप आहे, कॅटेगरी किती आहे, कळालं? समजतंय? 2 लाख 34 हजार याचा स्टॉक आला असेल, जर का चुकून अलग आला असेल तर आपण बदलू शकतो किंवा नवीन क्रिएट करून बघायचं, एस्केप करून बाहेर यायचं आहे. आता मगाशी आपण बॅलन्स शीट जेव्हा केलं, क्रिएट केलं होतं, त्यावेळी 2 लाख 34 हजारचा डिफरन्स होता, 2 लाख 34. आता पुन्हा बॅलन्स शीट तुम्ही जाऊन बघायचं आहे, एंटर केलं, दाखवतो का इथे बॅलन्स, डिटेलमध्ये बघण्यासाठी काय करायचं, अल्ट F1, कळालं? समजते म्हणून डिटेलमध्ये बघण्यासाठी अल्ट F1 केलं, कळालं? स्टॉक कुठून बनवला, जमेल असं स्टॉक बनवायला, कळेल? लक्षात ठेवा, सर्वात शेवटी काय करायचं आहे, स्टॉक अटेम करायचं आहे, बरोबर आहे, कळेल? हा व्हिडिओ जर का समजत नसेल तर 2-3 वेळा रिपीट रिपीट पहा, तरच ते व्यवस्थित समजून येईल आपल्याला. पण सर्वात प्रथम आपण हे नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतर ते क्रिएट करायचं आहे, जा हॅलो करा एवढी प्रॅक्टिस.